नोटबंदी निर्णयाच्या विरोधात मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 2 वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला गेला असल्याचे सांगत मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असून परिणामाने व्यापार, उद्योग, रोजगार यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत असल्याचे मत मांडण्यात आले. याबाबत नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, माऊली दाबडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, युगाध्यक्ष विलास मालपोटे, खंडू तिकोने, रोहिदास वाळुंज, सुभाष भांडे, सचिन काशीत, विजय काशीत, शांताराम नरोडे, उद्योजक नवनाथ हरपुडे, तुकाराम मालपोटे, अशोक सातकर, सुधीर भोंगाडे, विशाल वाळुंज, बाळूराम येवले, संपत दाबाडे, अनिल दाबाडे आदी जण उपस्थित होते. यावेळी बोलताना माऊली दाबाडे म्हणाले, बरोबर 2 वर्षांत 2 दिवस झाले, मध्यरात्रीला अचानकपणाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जाहीर केलं की 500 आणि 1000ची नोट ही रद्द करण्यात आले असून एक कागदाचा तुकडा हे ज्याच्यामध्ये रूपांतर झालंय. खरं तर रोखीने व्यवहार करणाऱ्यांच्या आम जनतेच्या कायद्यावरती घातलेला निर्णय की घाव होता. या देशामध्ये शेतमजूर असतील, शेतकरी असतील, भाजी विक्रेता असं, भाजी घेणारा असं, लघु उद्योजक असं, मध्यम उद्योजक असं, विशेषतः खालच्या वर्गावरती याचा प्राणाघात झाला आणि अवघा देशातले सर्व लहान पीडित वर्ग हा लुळापांगळा झाल्यासारखा झाला. या हुकुमशाहीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आणि जे बेरोजगारी लघु उद्योजक जे लुळे पांगळे झाले त्यांच्यामध्ये आजही सुधारणा झालेली नाही. या विरोधात काँग्रेस पक्षाने आणि या देशाचे नेते आदरणीय राहुल जिनानी यांनी आदेश दिलेला आहे, काँग्रेस पक्षाने आदेश दिला की या नोटबंदीच्या कायद्याचा 2रा वर्धापन दिन काळा दिवस म्हणून साजरा करा आणि मोदी सरकारचा निषेध करा. त्यानुसार आज तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात निदर्शन करून मोदीचा आणि भाजपाच्या सरकारचा निषेध केलेला आहे.